सेंसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत धपाटे प्रिमिक्स खूप साधी सोपी रेसिपी आहे धपाटी पीठ सगळ्यांनाच माहिती आहे पण प्रीमिक्स हे फारसं माहीत नाही आहे तर त्यासाठी गॅसवर मी कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण एक मोठी वाटी गहू घेतली आहेत तर इथे नॉर्मल गहू इथे मी वापरले आहे तुमच्याकडे जर खपली गहू असतील तर ते तुम्ही वापरा त्याची चव अप्रतिम येते आणि ते पौष्टिकसुद्धा असतात आता हे गहू आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता ते छान असे कढईमध्ये उडायला लागलेत म्हणजे आपले गहू भाजून रेडी आहेत आता आपण हे काढून घेऊया छान खमंग खरपूस असे ते भाजून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान टेकतात सुद्धा आणि थालीपीठांना धपाट्यांना छान चव येते त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये जेवढे आपले गहू होते तेवढी ज्वारी घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे जर तुमची मुले बाहेरगावी असतील किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमच्यासाठी खूप छान पर्याय आहे तुम्ही असे हे बनवून ठेवा आणि चार महिने हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फक्त मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर धपाटे बनवायचे अशी ही साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता बोलता बोलता आपली ज्वारी सुद्धा छान अशी भाजून रेडी आहे आणि तीसुद्धा आपण काढून घेऊया छान त्याच्या लाह्या व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे ज्वारी आपली छान भाजून रेडी आहे तीसुद्धा आपण त्याच परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण बाजरीसुद्धा घालणार आहोत तर बाजरीचं प्रमाणसुद्धा तेवढंच घ्यायचं आहे जेवढे गहू ज्वारी आणि बाजरीचं प्रमाण हे सेम ठेवायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायचे आहे वेगवेगळे कडधान्य वापरल्यामुळे हे धपाटे खूपच पौष्टिक होतात एक दोन खाल्ल्यानंतर आपलं पोट हे व्यवस्थित भरतं तर तुम्ही बघू शकता बाजरीसुद्धा आपली खमंग अशी भाजून रेडी आहे आणि तीसुद्धा आपण काढून घेऊया बाजरी वापरताना तुम्ही गावरान बाजरी वापरली तरी चालणार आहे त्याची चव ही छान येते त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तांदूळ भाजून घेणार आहोत तर तांदळाचं प्रमाण हे गहू बाजरीच्या अर्ध घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपण थोडेसे भाजून घेऊया तांदूळ हे तुम्ही स्वच्छ धुवून मग वापरले तरी चालतील पण इथे मी ओल्या कपड्याने ते पुसून घेतले आहे आणि त्याचा कलर चेंज झाला आहे छान मस्त भाजून रेडी आहेत तेसुद्धा आपण त्याच परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी चना डाळ आणि मूग डाळ घेतली आहे तर दोन्हीही मी एक समान घेतली आहे आणि जेवढे तांदूळ होते तेवढीच आपण इथे डाळ वापरली आहे आता या दोन्ही डाळीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत खमंग अशा भाजून घ्या तुम्ही ह्या वेगवेगळ्यासुद्धा भाजू शकता किंवा अशा पद्धतीने जर सतत ढवळत राहिलात तर एकत्र भाजल्या तरी चालणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त त्या भाजल्या गेल्या आहेत आता ह्यासुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि त्याच परातीमध्ये आपण डाळीसुद्धा काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण इथे घेणार आहोत धणे तर इथे मी एक छोटी वटी धणे घेतले आहेत आणि त्याच्या अर्ध आपल्याला इथे जिरे वापरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा ओवासुद्धा वापरायचा आहे आणि हे सुद्धा आपण भाजून घेऊया हे सुद्धा तुम्ही वेगवेगळं भाजून घेऊ शकता पण अशा पद्धतीने जर मिक्स करत राहिला तर एकत्र भाजायला काहीच हरकत नाही आहे तर व्यवस्थित असे हे खमंग असं भाजून घेऊया जेणेकरून आपली जी भाजणी आहे ती व्यवस्थित टिकेल आणि त्याला चवसुद्धा छान येईल धने जिरे ओवा व्यवस्थित भाजल्यानंतर ते सुद्धा आपण या सर्व साहित्यांवर काढून घ्यायचे आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे आपल्याला थोडंसं जाडसर असं दळून आणायचं खूप जास्त बारीक दळायचं नाही नाहीतर जे थालीपीठा झपाटे आपण बनवतो ते असे कुडकुडीत होतात म्हणून थोडंसं जाडसर आपल्याला हे दळून आणायचं आहे तर हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची भाजणी ही रेडी होते ही भाजणी तुम्ही अशी चार महिने स्टोअर करून ठेवू शकता पण यापासून आपण आज प्रिमिक्स कसं तयार करायचं ते बघणार आहोत जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील किंवा तुम्हाला झटपट असं थपाटे बनवायचे असतील थालीपीठं बनवायची असतील तर त्यासाठी प्रिमिक्स कसं तयार करून ठेवायचं ते बघणार आहोत तर त्यातलं थोडंसं पीठ आपण घेऊया प्रिमिक्ससाठी आणि बाकीचं पीठ आहे ते बाजूला ठेवूया तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी इथं पीठ मी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण एक एक साहित्य इथे ॲड करणार आहोत आता पिठाच्या अंदाजानुसार आपण इथे साहित्य वापरणार आहोत तर इथे मी घेतला आहे छोटा अर्धा चमचा हिंग त्यानंतर एक ते दोन चमचे आपण इथे लाल तिखट वापरणार आहोत आपण इथे हिरवी मिरची वापरू शकत नाही म्हणून लाल तिखट वापरला आहे चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचाभर आपण इथे हळद घेतली आहे त्यानंतर आपण इथे कसुरी मेथी घालणार आहोत तर तुमच्याकडे मेथी सुकवून असेल किंवा कोथंबीर सुकवलेली असेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा तुमच्याकडे जर कांदा कोथंबीराचा पर्याय असेल कापून तुम्ही घालू शकत असाल तर या पिठामध्ये तुम्ही ऐनवेळी घालू शकता त्यानंतर भाजलेले तीळसुद्धा आपण इथे चार ते पाच चमचे घेऊया जे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही पालेभाज्या सुकवून आणि यामध्ये घालू शकता जेणेकरून हे पीठ आपण जे असं मिक्स करू शकतो आणि त्यापासून धपाटे बनवू शकतो तर हे छान असं मिक्स करायचं आणि हे सर्व साहित्य आपण भाजून घेतल्यामुळे छान टिकतात मस्त राहतात तर यातलं थोडंसं पीठ घेऊन आपण धपाटे कसे तयार करायचे ते बघणार आहोत कसोरी मेथीमुळे याला खूप छान चव येते पण कसोरी मेथी ही जास्त घालू नका कारण ती थोडीशी कडवट लागते तर म्हणून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं मस्त टिकतं आणि ऐनवेळी तुम्ही झटपट यामध्ये फक्त पाणी मिक्स करून धपाटे बनवू शकता तर यातलं थोडंसं पीठ आपण एका ताटामध्ये घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं आहे आणि छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपण यामध्ये कुठलंही साहित्य आता वापरलेलं नाही आहे फक्त पाण्याचाच वापर इथे करायचा आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे आत्ता वेळ असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडासा कांदा कापून घालू शकता पण तुमच्या मुलांना बाहेरगावी असा पर्याय नसेल तर फक्त हे मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही धपाटे हे तयार करून घेऊ शकता हे तुम्ही दह्याबरोबर खा चटणीसोबत खा किंवा हे असेही खूप छान लागतात तर आपलं पीठ हे छान मळून झालं आहे आणि इथे मी एक ओला कपडा तयार करून घेतला आहे आणि त्यावर आपण धपाटे हे अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहे छोटासा गोळा घ्या आणि हाताच्या सयाने आपण हे थापून घेणार आहोत अशा पद्धतीने जर हाताला ते चिकटत असेल तर पाण्याचा वापर करा किंवा तेलाचा वापर करा आणि पातळसर असे धपाटे आपण तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता कलर खूपच सुंदर आला आहे आणि चवीलासुद्धा छान लागतात झटपट होतात तर हे छान असे पातळसर लाटून झाल्यानंतर मधोमध आपण याला होल करून घेऊया त्यानंतर हे आपण भाजण्यासाठी घेणार आहोत तर त्यासाठी तवा त्या हा छान गरम करून घ्यायचा आणि त्यावर आपण थोडंसं तेल सोडूया तुम्ही तुपामध्ये किंवा बटरमध्ये सुद्धा हे भाजून घेऊ शकता आता रुमाल हातावर ठेवून अलगद यावर ठेवायचा आहे आणि जर तुम्हाला वाटलं की धपाटा हा निघत नाही कारण हे धपाटे थोडेसे पातळसर असतात तर त्यावर आपण थोडंसं पाणी लावणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी लावलं तर रुमाल किंवा कपडा हा पटकन निघून येतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि कमी गॅसवर दोन मिनटे हे वाफून घेऊया दोन मिनटानंतर यावर आपण थोडंसं सो तेल सोडूया आणि खमंग खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत मुलांकडून जर हे चुकून थोडेसे कच्चे राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपण जी भाजणी भाजली होती ती अतिशय चविष्ट खमंग अशी भाजली होती त्यामुळे कुठलंही साहित्य आपण इथे कच्चं घेतलेलं नाही आहे म्हणून हे थोडंसं आपण भाजून घेऊया आणि हे लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे ते दिसत आहेत आणि मी दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते तर तेल न वापरता यावर रुमालाने अशा पद्धतीने आपण थालीपीठ तयार करून घेतलं आहे आणि त्यावर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे कमी गॅसवर दोन मिनटे छान वाफ काढू द्या आणि दोन मिनटानंतर यावर तुम्ही तेल बटर सोडू शकता किंवा असंच उलटू शकता जर तुमच्याकडे तेलसुद्धा अवेलेबल नसेल तरीसुद्धा हे तुम्ही बनू शकता तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे झालं आहे पण यावर आपण थोडंसं तेल सोडूया आणि दोन्ही बाजूने खरपूस खमंग असे हे भाजून घेऊया जर तुम्ही पालेभाज्या सुकवून यामध्ये घातल्या तर छान प्रिमिक्स आपलं तयार होतं तुम्ही बघू शकता मस्त ते दिसत आहे आणि चवीला अप्रतिम असं लागतं दह्याबरोबर खा किंवा चटणीसोबत खा असंही खूप छान लागतं तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू